पुण्याचे साई मॅनेजमेंट कॅटरिंग सर्व्हिस रोयात ओसवाल भवन मध्ये लग्न समारंभानिमित्त ऑर्डर साठी आले होते. त्यामधले रोहित कांबळे, निशांत शेटे, हनुमंत इंगळे आणि फय्याज अख्तर, आदेश सपकाळ हे दुपारचं काम आटोपल्यानंतर जवळ असलेल्या कुंडलिका नदीवर आंघोळीला गेले. यापैकी फय्याज अख्तर आणि आदेश महादेव सपकाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी या मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, मात्र या मुलांना वाचवण्यात त्यांना अपयश आलं. या बातमीने सगळ्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.